महाराष्ट्रातील महापुरुषांचा सातत्याने होणारा अवमान थांबवा या मागणीसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन देण्यात आलं. महाराष्ट्रातील महापुरुषांचा अवमान करण्याचा विडाच जणू भाजपचे नेते आणि पदाधिकाऱ्यांनी उचलला आहे. राज्यपाल कोश्यारी यांनी शिवछत्रपती शिवाजी महाराजांची तुलना नितीन गडकरी यांच्यासोबत केली. भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी चंद्रकांत पाटील यांना ज्योतिबा फुले यांची उपमा देऊन महापुरुषांचा अवमान केला. त्यामुळे महाराष्ट्रातील महापुरुषांचा अवमान वारंवार होत आहे. महाराष्ट्रातील महापुरुषांचा अवमान करण्याचं थांबवलं नाही तर राष्ट्रवादी महिला आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या निवेदनातून देण्यात आला. भारत देशामधले महान पुरुषाच्या बाबतीत ह्या बीजेपीच्या काही कार्यकर्त्यांनी वक्तव्य करतात ते अतिशय निंदनीय आहे. महात्मा फुलेंच्या कार्याच्या बाबतीत त्यांनी चंद्रकांत पाटलांच्या म्हणजे त्यांच्याबरोबरच करतात हे अतिशय चुकीचं आहे. चंद्रकांत पाटील कुठे आणि महात्मा ज्योतिबा फुले कुठे त्यांचं आणि यांचं जुळू पाहतात हे अतिशय निंदनीय आहे. आणि चित्रा वाघ अशा पद्धतीनं जबाबदार व्यक्ती असं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे. महात्मा ज्योतिबा फुले यांची तुलना चंद्रकांत पाटलांबरोबर ह्या करतायत. जनतेसाठी काढीचंही काम न करणारी भाजप सत्ता महापुरुषांचा अपमान करण्यात मात्र अग्रेसर दिसते आहे. आपल्याला देशामध्ये बेरोजगारी वाढली आहे, महिलांचं आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे, शेतकऱ्यांचं आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे. रेशनचं धान्य ह्या बीजेपी सरकारनं बंद केलं, रॉकेल बंद केलं, गोरगरिबांच्या पोटावर पाय देण्याचं काम यांनी केलेलं आहे. शेतकऱ्यांची आत्महत्या वाढली, त्याचबरोबर गॅस डिझेल पेट्रोलचे दरही त्यांनी वाढवलेले आहेत. ह्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करून महापुरुषांचा अपमान कसं करायचं आणि लोकांचं लक्ष कसं दुसरीकडे वेधून घ्यायचं ह्या सरकारनं असं ठरवलेलं आहे. त्यामुळे महापुरुषांचा अपमान करू नये अशी आम्ही त्यांना विनंती करतो. पण तरीही महापुरुषांचा अपमान करण्याचं त्यांनी जर थांबवलं नाही तर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी रस्त्यावर. दरम्यान या मागणीसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं राष्ट्रवादीच्या महिला शहराध्यक्षा तथा माजी नगरसेविका सुनीता रोटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांना निवेदन देण्यात आलं. यावेळी शहराध्यक्ष भारत जाधव, राष्ट्रवादी युवती अध्यक्षा डॉ प्रतीक्षा चव्हाण, लता ढेरे, लता फुटाणे, सिया मुलाणी, सुरेखा घाडगे, गौरा कोरे, सुप्रिया लोमटे, भागीरथी शिवपूजे, आशालता दीक्षित, वंदना भिसे, राजश्री कोडपूर, चित्रा कदम, कांता बनसोडे, कल्पना पराडे, मनीषा गायकवाड, प्रमोद भोसले, दादाराव रोटे आदी उपस्थित होते.